राउत यांना जामीन मिळताच कोर्टामध्ये जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. काय घडलंय कोर्टामध्ये? पत्राचाळ प्रकरणामध्ये संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना आज जामीन मंजूर झालेला आहे. जामीन देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची ईडीनं कोर्टामध्ये मागणी केलेली आहे आणि निकालाचा अभ्यास करून हायकोर्टामध्ये आव्हान देण्यासाठी वेळ द्या असं सुद्धा ईडीनं मागणी केलेली आहे. किमान शुक्रवारपर्यंत निकालाला स्थगिती देण्याची ईडीनं कोर्टामध्ये मागणी केलेली आहे. राऊतांच्या वकिलांकडून ईडीच्या या युक्तिवादाला पीएमएलए कोर्टामध्ये जोरदार विरोध केलेला आहे. कोर्ट निकालाला स्थगिती देऊ शकत नाही, राऊतांच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलाय. जामिनाला स्थगिती द्यायची की नाही याचा निर्णय कोर्ट दुपारी 3 वाजता देणार आहे. त्यामुळे दुपारी 3 वाजता या संदर्भातला एक महत्वाचा मोठा निर्णय येऊ शकतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.